फेस्टिवलसाठी पण हा मेकअप लुक खूप छान दिसतो. तर सिंपल असा माझा मेकअप आहे. तर फक्त पावडर लावत असते मी सकाळची, क्रीम वगैरे काही वापरत नाही. तर इथे माझा साईडचा पप घालून झाला आहे आणि त्यानंतर क्लचर लावला आहे. तरी पण हा मेकअप लुक खूप छान दिसतो. स्वयंपाक करायचा आहे आम्हाला. काय भाजी बनवायची खुशी? काकडी आणि टोमॅटो. टोमॅटो टोमॅटोची चटणी करू का? एकच कर. एकच कर, दोन कर. का बरं? आपण दोघे जेवायला. एक नाही करणार मी. माझी हेअरस्टाईल कशी? सांग. तुझी केस कुठे गेले? केस कापून टाकले. आता मी काय भाजी बनवू? टोमॅटोची चटणी. टोमॅटोची खाशील का पण? मी खाणार. नक्की ना? तर आज आम्ही टोमॅटोची चटणी बनवणार आहे आणि खुशी मला हेल्प करणार आहे. तुला तर टोमॅटोची चटणी नाही केली तर मी भेंडीची तव्यावरची सुकी भाजी बनवली. तर सुकी भाजी भेंडीचाच प्लॅन केला आज, कारण भेंडीवर थोडी शेज होती आमच्या दोघींपुरती आणि टोमॅटोची चटणी काही वेळेस खुशी खात नाही, त्यामुळं म्हटलं आज भेंडीच बनवू. तर रोल केल्यानंतर
चपातीमध्ये असं टाकून त्याचा रोल बनवला तर ती खाते. तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती अशी कट करून घेत आहे. तर पुसली नाही मी ओली भेंडी, तशीच कापून घेतली आहे. तरी पण ती छान मोकळी सुटसुटीत होते. हीच रेसिपी मी पूर्ण दाखवणार आहे. तर तव्यावरती मी एक वरघळी तेल घेतलं आहे. त्यामध्ये तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे जिरे आणि मोहरी. तर जिरे मोहरी चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे भेंडी. तर गॅस इथे फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅस असल्यानंतरच भेंडीची भाजी, जी भेंडी कट करून ठेवली आहे ती टाकायची आहे. म्हणजे जो चिकटपणा आहे तो नाहीसा होतो. फुल गॅसवरतीच असं हे करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून छान शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत जो भेंडीसाठी मसाला लागणार आहे तो तयार करून घेत आहे. त्यासाठी घेतले आहे थोडेसे शेंगदाणे, लाल मिरची पावडर, लसूण. एवढंच वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. थोडंसं जाडभर ठेवायचे आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट तर तो छान लागतो. जास्त बारीक करायचं नाही. तर इथे टाकून घ्यायचा आहे जो आपण मसाला वाटला आहे तो. मीठ नंतर टाकायचं आहे कारण मीठ टाकल्यानंतर मग पाणी सुटतं आणि त्यामुळे भेंडी जास्त चिकट होते. तर मीठ नंतरच टाकायचं आहे शेवटी. तर ही भेंडीची अशी मोकळी सुटसुटीत भाजी खूप छान लागते चपातीबरोबर. हे बघा अशी मोकळी सुटसुटीत होते, पुसून नाही घेतली तरी. Thank you.
आज माझ्या चपात्या करून झाल्या, स्वयंपाक पण झालाय, खुशीचे आपण झालंय.